महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व बहुजनवादी महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून विचारपीठावर स्थानापन्न असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आमचे गुरुवर्य आणि खऱ्या अर्थानं कर्मवीर रामराव जाहीर सरांचा विचार खऱ्या ज्यांनी या ग्रामीण मातीमध्ये जिवंत ठेवला ते आदरणीय डॉक्टर हितेंद्र जाहीर सर, विचारपीठावर स्थानापन्न असणारे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार एका सामान्य कुटुंबातून पुढे येऊन या मातीतल्या सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व दिल्लीच्या संसदेमध्ये ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते आदरणीय खासदार भास्करजी भगरे सर, ज्यांना शिवनिश्चल पुरस्कार देऊन तुम्ही आम्ही मगाशी गौरव केला आणि जे खऱ्या अर्थानं गौरवास पात्र आहे, ज्यांचं नावच गौरव आहे आणि ज्या माणसानं इतरांच्या दुःखावर वेदनांवरती फुंकर घालत स्वतःवरती व्यंग करत इतरांना हसायला शिकवलं असा महाराष्ट्राच्या मातीमधला आगळा वेगळा माणूस गौरवजी मोरे. खर तर काही कारणास्तव धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय डॉक्टर शोभाताई बचाव या ठिकाणी येऊ शकल्या नाहीत, पण त्यांची उणीव ज्यांनी भरून काढली का पुढे जाणाऱ्या पतीच्या मागं पत्नीचा हात असतो त्याच पद्धतीनं पुढे जाणाऱ्या पत्नीच्या मागं सुद्धा पतीचा हात असतो हे खऱ्या अर्थानं ज्यांनी सार्थ करून दाखवलं ते आदरणीय डॉक्टर दिनेशजी बच्छाव सर, आदरणीय आमदार राहुल दादा आहेर, आदरणीय आमचे मार्गदर्शक केदारनाथ आहेर, या ठिकाणी स्थानापन्न असणाऱ्या देवळा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन आदरणीय कोमल कोठावले मॅडम, आदरणीय राजूआबा देवरे मगाशी ज्यांनी सुंदर असे विचार या ठिकाणी व्यक्त केले ते राजेंद्रजी देवरे सर, आणि मी खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आभार मानतो की ज्यांनी या मुलांकडे बघून या ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीमध्ये या मुलांकरता एक सुंदर असं हॉस्टेल उभं करण्याचा संकल्प आजच्या निमित्तानं या ठिकाणी सोडला ते आदरणीय दादासाहेब सोनवणे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विचारपीठाच्या खर तर मी या ठिकाणी जाहीरपणे सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो. याचं कारण असं आहे की एक महिना झाला या कार्यक्रमाची तयारी आम्ही करतोय आणि मला जाणीव आहे एक महिन्यापासून कार्यक्रमाची तयारी करत असताना संपूर्ण राज्यभरामधून माणसं, संपूर्ण या देवळा कसमाले परिसरामधली माणसं या कार्यक्रमाला येतात. इथं उभा राहायला आणि बसायला सुद्धा जागा मिळत नाही 12 वर्षापासूनची परिस्थिती आहे. प्रतिवर्षी आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम घेऊन बघितला, पावसानं हजेरी लावली, आम्ही म्हटलं नोव्हेंबर नको ऑक्टोबरमध्ये घेऊया, मराठे सर ऑक्टोबरमध्ये घेतला, ऑक्टोबरमध्ये पाऊस, आता विचार केला सप्टेंबरमध्ये घ्यावा, सप्टेंबरमध्ये पाऊस. आम्ही एकही महिना सोडला नाही की ज्या महिन्यात प्रयत्न करून बघू, पण असा एकही दिवस उगवला नाही की ज्या दिवशी पावसानं हजेरी लावली नाही. कदाचित त्याचं आमच्यावर ते प्रेम असेल, पण मला माझ्या सगळ्या ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की हे स्टेज, हा डायस, हे सगळं उभं करायला 1.5 दिवस लागला. 1.5 दिवसात उभं केलेलं हे सगळं जे आहे हे अवघ्या 20 मिनिटांमध्ये तिकडून इकडं आणायचं काम हे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं. अगदी 20 मिनिटांमध्ये तिकडचा तेज, म्हणजे आमचे गणुदाते असतील किंवा सगळी रॉयल अकॅडमी असेल, आमचे लाला फिटनेसची सगळे सहकारी असतील, आमची पब्लिक स्कूलची मुलं असतील, सगळी मुलं असतील, या सगळ्यांनी प्रयत्न करून आणि शिवनिश्चलवर प्रेम करणारा संपूर्ण महाराष्ट्रभरामधला आमचा मित्र परिवार असेल यांनी अवघ्या 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी करून दाखवलं. आणि वरती विचारपीठावर जे वाक्य लिहिलंय की जगात अशक्य असं काहीच नाही, फक्त आपण हिंमत हारायची नसते, हे वाक्य आपण अर्थ करून दाखवलं मी तुमचे मनपूर्वक करून व्यक्त करतो. खर तर तिकडचा पलीकडचा स्टेज जो आहे हा या स्टेज पेक्षा दुप्पट आहे आणि त्या स्टेजवर यापेक्षा दुप्पट मान्यवर आम्हाला बसवता येतात, पण हा स्टेज तिकडून इकडे आणल्यामुळे अनेक मान्यवरांना आम्हाला वरती घेता आलं नाही, त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांची प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. याचं कारण असं आहे की जेवढी विचारपीठावर तोलामोलाची माणसं आहेत तेवढीच तोलामोलाची माणसं ही विचारपीठाच्या समोर सुद्धा सगळी बसलेली आहेत आणि मी त्यांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो की आमची इच्छा प्रचंड आहे, पण अचानक या पाऊस एवढा प्रचंड होता की सगळ्यांनी सांगितलं की आजचा कार्यक्रमच होत नाही, म्हटले की पाऊस एवढा चालू आहे की कार्यक्रम होऊ शकत नाही, कार्यक्रमाला माणसं येत नाही. मी त्यांना सांगितलं की आपण हिंमत हारायची नाही, कार्यक्रम होणार, माणसं येणार, ग्राउंड पुन्हा तेवढंच भरणार. आणि आमच्या शहराची खासियत आहे की जोपर्यंत राष्ट्रगीत होत नाही तोपर्यंत इथली खुर्ची कोणीही सोडत नाही, ही आमची 12 वर्षाची आमची ओळख आहे.
त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. एक काळ होता की हे सगळं उभं करताना एवढी प्रचंड कसरत, आदरणीय प्रवीणदादा गायकवाड हे आमच्या सगळ्या संघर्षाचे साक्षीदार आहेत. मी अभिमानाने एक गोष्ट नमूद करून सांगतो, दादा विचारपीठावर दादांना आवडणार नाही पण माझं काम आहे सांगणं. व्याख्यानाचं मानधन असेल, मित्रपरिवारानं केली मदत असेल, या माध्यमातून आम्ही हे सगळं चालवायचं काम करतो. या ठिकाणी किमान 30 ते 32 मुलांना आज मदत वितरित केली. ती मधली मुलं उत्तर महाराष्ट्रामधली आहेत, तेवढीच मुलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, तेवढीच मुलं कोकणा उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तेवढीच मुलं आमच्याकडे विदर्भामध्ये सुद्धा आहेत. त्या त्या भागातल्या मुलांच्या मदतीचा कार्यक्रम आम्ही त्या त्या भागामध्ये घेत असतो. या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामधली मुलं आहेत. आणि एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करून सांगतो की आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांचा अभिमान आणि त्यांचे ऋण आमच्यावर एवढे आहेत की कोविडच्या काळामध्ये व्याख्यानं बंद होती, मुलांची शाळा बंद होती, मुलं शाळेत जाऊ शकत नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं, संस्था बंद पडायच्या मार्गावर होती. मी त्यांचं आजच्या निमित्तानं जाहीर ऋण व्यक्त करतो की दादा तुमच्यामुळे कोविडच्या काळामध्ये संस्था जिवंत राहिली. तुम्ही संस्थेच्या पाठीशी अविरतपणे त्या काळात सुद्धा उभे राहिलात आणि आम्ही सातत्यानं हे ऋण कधीही संस्था किंवा ही माणसं विसरू शकत नाही. खर तर एवढा पाऊस आल्यावर सुद्धा कुणी मान्यवर मला वाटत नाही कमी कोणाची आहे. राजाभाऊ वाजेंच्या कुटुंबामध्ये दुर्दैवी एक घटना घडली, त्यामुळे राजाभाऊ वाजे येऊ शकले नाहीत. निलेश लंके 2 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. म्हणजे एवढा उशीर झाल्यावर सुद्धा नगरमधून आलेला माणूस पाचकंदील पर्यंत आता येऊन पोहोचलाय. हे सगळ्यांचं या शिवनिच्चल परिवारावरती प्रेम आहे आणि हे माझ्या एकट्यावर नाही. शिवनिच्चल ही संस्था ही 5 खांबांवर उभी आहे. प्राध्यापक डॉक्टर डी के आहेर सर, आदरणीय डॉक्टर सुनील आहेर सर, पंकज जाधव सर, अनिल भांबरे सर, भगवान आहेर सर आणि शेवटचा खांब हा यशवंत गोसावी आहे. या 6 खांबांवर ही संस्था उभी आहे. अविरतपणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही माणसं अविरतपणे या आमच्या पाठीशी उभी आहेत. एकदा कोणीतरी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम का करता, याचं कारण असं आहे. हा कार्यक्रम एवढा मोठा करायचं कारण असं आहे, कार्यक्रम दादा आम्ही करत नाही. म्हणजे इथं मी जाणीव करून देऊ इच्छितो की हा एवढा कार्यक्रम करत असताना हा समोर फोटोग्राफर राधे उभा आहे, हा मुलगा, ही संपूर्ण टीम आहे, कुठलंही 1 रुपया सुद्धा या कार्यक्रमाचा आमच्याकडून घेत नाहीत. गणेश मंडपवाले इथे असतील, एवढं सगळं उभं केलं ना, जेवढा फक्त खर्च आहे तेवढा खर्च ते आमच्याकडून घेतात. कुठलाही 1 रुपया या संस्थेकडून ही माणसं घेत नाहीत. या ठिकाणी अनेक लोक आहेत, म्हणजे जो जो मुन्नाराला आहेर आहेत, 150 मुलांच्या जेवणाची व्यवस्था हा माणूस गेली अनेक वर्ष या ठिकाणी अविरतपणे एकटा करतोय. शेकडो लोक संस्थेच्या पाठीशी उभे आहेत आणि ती सगळी माणसं ही आमची ताकद आहे. कारण तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही कोणाच्या पाठीशी उभी आहेत, तो हेमंत. त्या हेमंतच्या डोक्याची अवस्था जेव्हा बघितली तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं. तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल आम्हाला काय वाटलं असेल. गेली 4 वर्ष हा मुलगा आमच्याकडे आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये या मुलाला सायकल पाहिजे, सायकल मिळत नाही. पुण्यामध्ये तपास केला, सायकल मिळत नाही, ऑर्डर द्यावी लागेल. आणि अशी येतील ते बापू, बसा तुम्ही, येतील येतील, बसा, सांगितलं, फोन झालाय त्यांचा, येतील येतील, बसा. तर आम्हीला त्या सायकल मिळत नाही, ती सायकल घेण्याकरता आम्ही मुंबईपर्यंत गेलो. मुंबईमधून हेमंतला सायकल आणली. त्या हेमंतच्या डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे पण डॉक्टरांनी निदान केलं की ऑपरेशन होऊ शकत नाही, हा मुलगा तुम्हाला जगवावा लागेल. तो मुलगा आदरणीय साहेब जगवायचं काम आम्ही करतोय. राखी ही मुलगी आहे, राखीच्या ऑपरेशन आम्हाला करायचं होतं. राखीचं ऑपरेशन करत असताना आम्हाला इतक्या अडचणी आल्या की ज्युपिटर हॉस्पिटलला ठाण्यामध्ये राखीला आम्ही ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीराच्या पेशी ज्या आहेत त्या पेशींची अवस्था अशी आहे की त्या पेशी आता तग धरू शकत नाहीत. तिला किमान ऐकता थोडंफार येईल पण बोलता येऊ शकत नाही, चालता येऊ शकत नाही. पण तिच्यावर अजून चांगल्या पद्धतीनं उपचार कसे करता येतील हा आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही मगाशी आमचा गणेश बघितला, गणेशला दोनही जन्मता दोनही हात नाही आहेत आणि या मुलापर्यंत अनेक जण गेले, अनेकांनी आश्वासनं दिली पण याला कोणी मदत केली नाही. शिवनिश्चलच्या माध्यमातून हा मुलगा आम्ही पहिल्यांदा दत्तक घेतला आणि त्या मुलाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून 5 लाख रुपयाची पहिली मदत मिळवून दिली, जेणेकरून त्या मुलाचे दोघही हात आम्हाला पुढच्या काही काळामध्ये बसवायचे. त्याकरता अजून मदत लागेल पण ती उभी करू आणि त्याला बसवायचं काम, हात बसवायचं काम आम्ही करू. आदरणीय दादा साक्षीदार आहेत की देवांश नावाच्या आमच्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं, नैसर्गिक प्रॉब्लेम होता आणि ऑपरेशन. मी या ठिकाणी विनंती करतो दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय निलेश दादा लंके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया. माझी दादांना विनंती आहे विचारपीठावर यावं, पावसाला या, स्वागत आहे.
आम्ही तुमचं ऋण व्यक्त करतो की एवढा प्रचंड पाऊस आणि वातावरण बिघडलेलं असताना सुद्धा आपण एवढ्या लांबून प्रवास करत आमच्या प्रेमाखातर इथंपर्यंत आलात, हे शिवनिश्चलवर असणारं आपलं सर्वांचं प्रेम आहे आणि या प्रेमाच्या खातर आपण इथंपर्यंत आलात. आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण विचारपीठावर स्थानापन्न व्हायचंय. मला माहिती आहे कार्यक्रमाला बराच वेळ झालाय, पण अगदी 2 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. माझी विनंती आहे निलेश दादांना, नरेश दादा स्थानापन्न व्हावं. खर तर आणि थोडस रस्त्याचं काम चालू आहे तेही आम्ही समजू शकतो, पण कसं आहे अडचण की रस्त्यांची समस्या जी आहे दादा ती आजपासून नाही, ती महाभारताच्या काळापासून आहे, खड्डे तेव्हापासून आहेत. म्हणजे महाभारताच्या काळात सुद्धा कर्णाचा रथ हा खड्ड्यात अडकला होता, म्हणजे खड्डे तेव्हापासून आहेत, त्यामुळे त्याची मला जाणीव आहे. त्यामुळे तीही एक दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. पण मी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो, याच महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कमवा आणि शिका या योजनेमधून शिकलेला मी विद्यार्थी आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन हे करायचं कारण असं आहे, आम्ही फ्लेक्स लावतो, आम्ही जाहिरात करतो, आम्ही राज्यातली चांगली चांगली माणसं इथं आणतो. आम्हाला सांस्कृतिक चळवळ रुजवायची आहे, आम्हाला विचार रुजवायचे आहेत आणि आम्हाला आमच्या मुलांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि हे करताना जो सोबत येईल त्याला सोबत घेऊन, जो नाही येणार त्याला टाकून, पण हे काम अविरतपणे इथून पुढच्या काळात सुद्धा असंच चालू राहील. हे शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जात मानता, पाच धर्म मानता, मला माहित नाही. मी जात धर्म मानत नाही, कुठला धर्मभेद मानत नाही. आमच्याकडे सगळ्या जातीची मुलं आहेत, आमच्याकडे सगळ्या धर्माची मुलं आहेत. पण एक गोष्ट मला माहिती आहे, पुण्यामध्ये ज्यावेळी गाड्या जाळल्या गेल्यात ना, पुण्यामध्ये कात्रज कोंडवा परिसरामध्ये काही गाड्या जाळल्या गेल्या आणि गाड्या जाळल्या गेल्यानंतर त्या मुलांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना विचारलं की तुम्ही गाड्या का जाळल्या, आदरणीय दादासाहेब सोनवणेंना मी सांगू इच्छितो की त्यांनी उत्तर दिलं होतं. त्यांनी सांगितलं आम्ही गाड्या एवढ्या करता जाळल्या की आम्ही गाड्या घेऊ शकत नाही म्हणून आम्ही गाड्या जाळल्या, कारण भविष्यामध्ये जात धर्म असणार नाही. भविष्यामध्ये दरी फक्त एवढीच राहील, गरीब आणि श्रीमंत ही जी सगळी मुलं आहेत ही मुलं गुन्हेगारी मार्गाकडे न जाता ही मुलं शिक्षणाच्या मार्गाकडे आली पाहिजेत, याकरता आमचा अट्टहास आहे. त्याकरता लागेल ते कष्ट सहन करायची तयारी आमची आहे आणि ती करू एवढी विनंती करतो. या ठिकाणी अजून एकदा दिलगिरी व्यक्त करतो की अनेक माणसांची नावं घ्यायची होती, धुळे जिल्ह्याची टीम असेल, शिरूरची टीम असेल, नांदेडची टीम असेल, नाशिकची टीम असेल, अनेक माझा मित्र परिवार आहे ज्यांची नावं नजर चुकीने पावसाच्या गोंधळामुळे राहिली असतील, मी त्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे विचार माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यभरातून आलेली माणसं अगदी 2 ते 3 मनोगत आहेत आणि मला आपल्यावर विश्वास आहे जोपर्यंत राष्ट्रगीत होत नाही प्रतिवर्षीप्रमाणे आपण तिथून इथून उठत नाही. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी सर्वप्रथम सन्माननीय निलेशजी लंके साहेब यांचं येथे स्वागत करत आहे. मी येथे निलेशजी लंके साहेबांचा सत्कार करण्यासाठी विचार मंचावरती आमंत्रित करत आहे सुनील जाहीर, त्याचप्रमाणे गुटाबा संजय निकम.